गुड मॉर्निंग, नमस्कार आणि नवीन दिवसाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वागत करते तुमच्या आजच्या एका बड्डे ब्लॉगमध्ये. तर आजचा जो दिवस आहे ना, तर आजच्या दिवसाबद्दल जर मी बोलायला झालं तर खूप म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे हे वेळ असे आहे की आनंदाची आणि तशीच मनाला म्हणजे पूर्ण असं भूतकाळ आठवतो त्यातले आहे. जास्त मी इथं काही इमोशनल होत नाही आहे, पण असतं ना की जो एक दिवस असतो ना की ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि जेव्हा ते असं डोळ्यासमोर दिसतं ना तर आपल्यासुद्धा आपल्या डोळ्यांवर विश्वास राहत नाही. तर असंच खूप काही आमच्यासोबत घडलेलं आहे. तर आजच्या दिवशी मी काही जास्त इथे इमोशनल होणार नाही आहे आणि स्वागत करत आहे तुमच्या आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज बघू शकता तिथे चालू होतं डेकोरेशन पण म्हणार तर खूप मी इथे साधं सिम्पल केलेलं होतं. बड्डे लेटर्स लिहिलेले होते, त्याच्यानंतर ह्या दोन चेअर दिसत आहेत ना, ह्यासुद्धा आम्हाला ॲडव्हान्स गिफ्टमध्ये आलेल्या होत्या. आणि मस्त मुलांची पण बसायची सोय झालेली होती. आणि इथे आम्ही जरा 5 वाजता मुलांचं औक्षण करून घेत होतो आणि त्याच्यानंतर सगळी गडबड चाललेली होती वाढदिवसाची. सर्व म्हणजे पाहुणे इथे जमत होते. ह्यावेळेस आम्ही काही जास्त जणांना सांगितलेलं नव्हतं, म्हणजे जेच आपले बिल्डिंगमध्ये वगैरे राहतील, जे आपले म्हणजे माझे ससर माहेरकडले घरातले माणसं, तसेच जे आपले रेग्युलर फ्रेंड सर्कल असतात तेच मी इथे सांगितलेले होते. तर म्हणजे पहिला वाढदिवस तर आम्ही बिल्डिंग खालीच केलेला, तो जरा मोठा केलेला, पण ह्यावर्षी आम्ही घरातच करायचं ठरवलं होतं. तर ही आहे माझी आई. आई पण आलेली होती, म्हणजे आजच दुपारी आलेली होती वाढदिवसासाठी. तर आजचा जो ब्लॉग आहे ना, तर तो माझ्यासाठी एक ब्लॉग म्हणून नाहीच आहे, तो ॲक्च्युली माझ्यासाठी ना एक आठवणींचा अल्बम बनून राहणार आहे. कारण जेणेकरून खूप असं होतं ना की आपण पिक्स वगैरे काढतो, व्हिडिओ काढतो, पण कालांतराने म्हणजे आपण जपून तो ठेवतो, पण कालांतराने काही ना काही फोटो झाले, व्हिडिओ झाले, ते आपल्याकडून जात असतात चुकून फोनमध्ये. आजकाल सर्वच काही स्टोअर होत नाही, कधी कधी फोनचे प्रॉब्लेम असल्यामुळं पण ते निघून जातात. तर मला खूप छान वाटत होतं की मी यूट्यूब चॅनेल ओपन केल्यामुळे ॲटलीस्ट ते चॅनेलवरती राहणार आणि कधी मागे पुढे ते जेव्हा मोठे होतील ना तर ते त्या बघतील तर त्यांना पण म्हणजे जसंच्या तसं चित्र त्यांच्या समोर राहील. तर खरंच खूप छान वाटत होतं, म्हणजे ही एक प्रकारची आठवण आहे आणि ती ह्या यूट्यूबच्या माध्यमातून ती माझ्याकडे इथं सेव्ह होत आहे. त्यानंतर बघितलं असेल ती होती माझी वहिनी, नवीनच लग्न झालेलं आहे भावाचं. आणि त्यानंतर ह्या आहेत सासूबाई, त्या पण करून घेत होत्या इथे औक्षण. आणि हा आहे आमचा बड्डे स्पेशल केक. तर हा ट्विन्सचा केक, म्हणजे ट्विन्स बॉय आणि गर्ल असल्यामुळे ते अशी थीम आम्ही भरून घेतलेली होती. आमचं म्हणजे तसं काही फिक्स नव्हतं, पण दुपारी आम्हाला आठवण आलेली केक बुक करायचा राहिलेला, तेव्हा मिस्टर पटकन गेले आणि त्यांनी गुगललाच ही इमेज सर्च केलेली आणि त्यानुसार इथे बनवून घेतलेला आहे. तर कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. याच्यासोबत
मी इथे नाश्त्यामध्ये केलेली होती समोसे आणि वेफर्सची स्नॅक्सची सोय. तर त्याच्यानंतर ही चालली होती सर्वांची गडबड, देणं घेणं, नाश्ता पाणी चालू होता. आणि त्याच्यानंतर ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि ही आहे माझी आई. त्याच्यानंतर हा आहे माझा किटी ग्रुप म्हणजे पिशीचा ग्रुप. तुम्ही दरवेळेस त्यांना बघतच असाल आणि खरंच छान सगळे आल्यामुळं खूप छान वाटतं. म्हणतात ना माणसांमुळं घराला घरपण वाटतं. आणि त्याच्यानंतर मी काही शूट केलेलं नाही तर ही आहे माझी बनवलेली डिश जी मी स्वतः बनवलेलं आहे. फक्त समोसे सोडून बाकी मी सर्व बनवलेलं आहे. आणि खरंच सर्वांकडून खूप तारीफ होत होती. तसंच कौतुकाची थाप कौतुकाची काय म्हणतात ना शाबासकी मला भेटत होती. तर सर्वांकडून मी माझं कौतुक करून घेत होते. सर्व छान झालेलं होतं आणि खरंच बरं वाटतं. म्हणजे कौतुकापेक्षा आहे ना जे आपण बनवलेलं आहेत ना ते समोरच्याने आवडीने खाणं यामध्ये खूप समाधान वाटतं. कारण थोडंसं जर बिघडलं ना तर ते माणसाच्या मनाला खूप असं म्हणजे वाईट वाटतं असं बिघडलं. तर सर्व छान झालेलं होतं तो बरं आहे. आणि त्याच्यानंतर बस आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पुढची ब्लॉग पण मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग देण्याचा प्रयत्न करेनच. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वस्त राहा, मस्त राहा, परिवाराची काळजी घ्या आणि आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमची मस्त मस्त ब्लॉग एन्जॉय करायला सुरू राहा. आणि हा आहे फोटो जे आहेत ना हे सुद्धा मी फक्त मेमरी इथे शेअर केलेले आहेत. बस ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.